हेलो, वेलकम टू माय चैनल। आज 1 मे है, म्हणजे इंटरनॅशनल लेबर डे। इथे या दिवसाला फिनलँडमध्ये वाप्पू म्हणतात। वाप्पू हे नाव एक इंग्लिश मिशनरी सेंट वालपुर्गा त्याच्यावरनं हे पडलं आहे। जर तुम्ही स्टुडंट असाल तर आजचा दिवस स्पेशल असतो, कारण प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सना इथं कलरफुल आउटफिट्स देतात। प्रत्येक डिपार्टमेंटच्या आउटफिटचा कलर वेगवेगळा असतो। आणि स्टुडंट्स पार्टी करतात, कार्निवल असतं संध्याकाळी त्यांचं। पण आता या करोना सिच्युएशनमुळं ते थोडंसं अवघडच आहे। तांपेरेमध्ये, म्हणजे ज्या सिटीमध्ये मी राहते, तिथे एक स्पेशल ट्रॅडिशन आहे या दिवसाची। जे नवीन आलेले स्टुडंट्स असतात त्यांना एका अशा क्रेनमध्ये बसवतात, म्हणजे ऑफकोर्स यू कॅन तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, म्हणजे इट्स अप टू युअर विश की मला करायचं आहे म्हणून। आणि त्यांना त्या स्टुडंट्सना एका क्रेनमध्ये बसवतात, आणि इथली एक नदी आहे नॅसी आरवी, त्या नदीमध्ये ती क्रेन अशी डिप करतात, म्हणजे पटकन असे सगळे सगळे तुम्ही लोक पाण्यात जाता आणि असं बाहेर काढतात ते पाण्यातनं। तर इट्स फन आणि ॲडव्हेंचरस। जे नवीन स्टुडंट्स आलेले असतात त्यांनी ते हे नक्की ट्राय करतात, आणि इंटरनॅशनल स्टुडंट्सना तरी खूप मजा येते या गोष्टीची। हे लास्ट इयरचे काही फोटोज आहेत। मे अजून थंड असतं, म्हणजे पाणी तर थंडच असतं, त्यामुळं ती क्रेनमधून जेव्हा ते पाण्यात बुडवतात तर ते खूप थंड वाटतं, आणि त्यामुळं स्टुडंट्सनी खूप अल्कोहोल प्यायलेलं असतं। स्वतः काही ट्राय केलेलं नाही आहे, पण मी याचे खूप फोटोज बघितलेत, आणि इट्स अ बिग इव्हेंट, सगळे लोक बघायला जातात तिथे। पण आता करोनामुळे ती इव्हेंट कॅन्सल झाली आहे, ते थोडं डिसअपॉइंटिंग आहे। शिवाय हेल्सिंकीमध्ये पण अशा काही स्पेशल इव्हेंट्स असतात। हेल्सिंकीच्या सिटी स्क्वेअरमध्ये एक न्यूड वुमनचा पुतळा आहे, तर ते सगळे स्टुडंट्स मिळून त्याला वॉश करतात आणि मग ते तिथे पार्टी करतात। तर अशा प्रत्येक सिटीच्या वेगवेगळ्या ट्रॅडिशन्स आहेत या दिवसाच्या। फॅमिलीज या दिवशी सगळे एकत्र येऊन त्यांच्या समर कॉटेजला जातात। समर कॉटेज म्हणजे सेकंड होम म्हणू शकतो आपण, जे जंगलाच्या जवळ असतं, तळ्याच्या जवळ असतं, आणि फॅमिली गॅदरिंग करतात, स्पेशल थिंग्स खातात। आम्ही पण वापूसाठी काही स्पेशल गोष्टी आणल्यात, त्या मी तुम्हाला दाखवते। तर हे जे दिसतंय हे सीमा ह्याचं नाव आहे, हे स्पेशल वाप्पू ड्रिंक आहे। युजली लोक हे घरी बनवतात, पण मी शॉपमधनं रेडीमेड आणलंय। आता हे अल्कोहोलिक आहे, पण काही नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स पण मिळतात। इट्स अ रिफ्रेशिंग ड्रिंक, आणि पितात, म्हणजे ट्रॅडिशन आहे ती। नंतर हा एक चीज ब्रेड असतो, आणि त्याचे ते सॅलड बरोबर खातात। तसंच डोनट्स पण स्पेशल असतात। आता हे नॉर्मल डोनट्स आहेत, काही फिनिश स्पेशल डोनट्स पण मिळतात, पण आम्हाला हे आवडतात म्हणून हे आणलेत। तर आज आमचा ग्रिलचा प्लॅन आहे, म्हणून मग आम्ही काही कॉर्न आणलेत आणि काही पाप्रिका आणल्यात आणि अजून काही स्टफ आणले ग्रिल करण्यासाठी। तर संध्याकाळी मग आम्ही ग्रिल करू। मग करोनामुळे सगळ्याच फॅमिलीज आता असा डिसिजन घेत आहेत की घरच्या घरी आपापलंच सेलिब्रेट करायचं, पार्कमध्ये पिकनिक्स वगैरे तरी काही होणार नाही आहेत। तर त्याच्याऐवजी म्हणून मी तुम्हाला आमच्या नेबरहूडमधल्या एका पार्कची टूर करवणार आहे। तर चला आपण माझ्या मुलींबरोबर त्या पार्कमध्ये जाऊया। आपण या आमच्या नेबरहूडच्या पार्कमध्ये आलोय। हे एक टिपिकल पार्क आहे, प्रत्येक सोसायटीच्या जवळ असतं। मुलींना इथे खेळायला खूप आवडतं। अगदी लहान मुलांना खेळण्यासाठी असा इथे सँडबॉक्स असतो। अभ्यास करा हे सांगण्यापेक्षा बाहेर जाऊन खेळा हे ते सारखे सांगतात। इथे आमच्या मुलींचा खेळ चालू आहे, त्यांची फेवरेट प्लेस आहे खेळायची।
बारिश पण आहे इथे बघाल जागो जागी त्यांनी डस्टबिन बॉक्सेस ठेवले म्हणजे एवढ्याशा पार्कमध्ये एक दोन तीन तिकडे मागे दिसत असेल इकडे तर एवढे डस्टबिन बॉक्सेस आय होप तुम्ही आमचा हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.